शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो, पटेल यांनी म्हटलं। पवार साहेबांनी विचार करावा ही विनंती आम्ही केली, पटेल यांनी म्हटलेलं आहे। पक्ष एकसंघ राहण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली। शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे असं देखील पटेल यांनी म्हटलं। शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी बैठकींचा सिलसिला सुरूच आहे। अजित पवार गटाकडून हे प्रयत्न आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी पाठिंबा द्यावा यासाठी ह्या भेटी होत असल्याची चर्चा आहे। पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं अशी प्रतिक्रिया देखील देण्यात आलेली आहे। अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला आणि राष्ट्रवादीमध्ये वेगवान हालचाल सुरू झालेली आहे। ही भेट झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांची भेट घेतली। काल अजित पवार यांच्या गटाच्या मंत्र्यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा ही भेट झाली। आणि यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिलेली आहे की शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असं पटेल यांनी म्हटलं। पवार साहेबांनी विचार करावा ही विनंती आम्ही केली असं देखील पटेल यांनी म्हटलं। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। ज्योष्ण गंगणे आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत। ज्योष्ण, आपण कालपासून पाहतोय अजित पवार गटाकडून शरद पवार यांची मंधरणी सुरू आहे, मात्र शरद पवारांचं मौन आहे। राष्ट्रवादीमध्ये प्रचंड वेगवान हालचाली सुरू आहेत। सविस्तर तपशील। नक्कीच आपण बघतोय की अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आणि त्यांना हवं तसं अर्थखातं मिळाल्यानंतर सुद्धा अजित पवार जे आहे ते अस्वस्थ दिसून येत आहेत। कारण आतापर्यंत अजित पवार यांनी 3 वेळा शरद पवार यांची भेट घेतली। पहिली भेट जी आहे ती शरद पवारांच्या पत्नी आणि अजित पवार यांच्या काकी प्रतिभाताई पवार यांच्या यांचा हाताची शस्त्रक्रिया होती। त्यावेळेस ते सिल्वर ओकला सरळ अजित पवार भेटायला गेले होते आणि त्यानंतर काल जे आहे अजित पवार त्यांच्या 9 कॅबिनेट मंत्र्यासह वाय बी चव्हाण या ठिकाणी पोहोचले होते आणि आज तिसऱ्यांदा अजित पवार त्यांच्या 30 आमदारांसह जे आहे ते वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचले होते। आणि या भेटीच्या पूर्वीच अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यामध्ये तब्बल 45 मिनिटाची चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। आणि या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटीलसुद्धा उपस्थित होते। अजित पवार हे वारंवार शरद पवार यांना का भेटत आहेत असा सवाल जो आहे तो आता विरोधक सुद्धा विचारत आहेत आणि त्याचबरोबर जनसामान्य जी लोक आहेत त्यांना त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रमांचं वातावरण आहे। कारण आपल्याला माहिती आहे की यापूर्वी सुद्धा अजित पवार जे आहेत ते वारंवार सांगतात की आम्ही शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहेत, शरद पवार यांनाच आम्ही मानतो, आमच्या हृदयात आहेत। आणि दुसरीकडे भाषण करताना शरद पवारांनी आता त्यांचं कामकाज बंद करावा आणि पक्ष जो आहे तो दुसऱ्यांना म्हणजे त्यांच्या हाती द्याव्या, इतरांना संधी द्यावी अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते अजित पवार करतात। शरद पवारांचं वय देखील ते काढतात आणि त्याच्यानंतर आता अजित पवार जे आहे ते वारंवार शरद पवार यांना भेटण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी येतात। आणि आपल्याला माहिती आहे की आज जे आहे बेंगलुरूमध्ये विरोधकांची म्हणजे जे राष्ट्रीय म्हणजे सगळे काँग्रेस वगैरे जे ज्योष्णा आपण एकीकडे जोरदार टीका करणं नंतर मंधरणी करणं ह्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।